येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगावं नाही लागलं पाहिजे म्हणजे झालं. एखाद्यानं विचारावं जगातील सर्वोत्तम कोण, आणि आपल्या मराठी माणसाने म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज. हे नावच पुरेसे आहे सर्वोत्तम या संकल्पनेसाठी. म्हणजे तोरणागडापासून ते दुर्गराज रायगडापर्यंतचा प्रवास हा त्यांना सर्वोत्तम ठरवतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर तमाम मराठी मुलकासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. रायगडापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता महाराजांसाठी, पण त्यांनी तो पूर्ण केला. पण आज त्याच इतिहासाची साक्ष देणारी गडकोट ढासळत चालली आहेत. काही दुर्गवेडी आहेत ती जपतात, त्यांना आमचा सलाम. पण काही त्यांच्यावर स्वतःचा अधिकार असल्यासारखे हक्क गाजवतात. यातूनच कळते की त्यांनी महाराजांना किती समजलंय. महाराजांनी अनेक किल्ले बांधले पण त्यावर कधी स्वतःचं नाव नाही लिहिलं. बाहेरच्या लोकांनी दगडांची स्मारकं केलीत आणि आपण स्मारकांचीच दगडं करत आहोत. सरकार काय तर आश्वासनं देण्यातच पटाईत आहे. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगावं नाही लागलं पाहिजे म्हणजे झालं. त्यामुळे गडकोट जपणं तितकंच गरजेचं आहे. अरे मुठभर मावडे घेऊन अखंड स्वराज्य निर्माण करणारे महाराज आणि मावडे स्वराज्यासाठी मरायला मारायला क्षणभरही विचार करत नव्हते. येथूनच कळते कनिष्ठपणा, स्वामीनिष्ठा आणि स्वप्न साकार करण्याची ताकद, रणनीती, मॅनेजमेंट स्किल सगळं दिसून येते. महाराज परिपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आपल्या पिढीला खूप काही शिकता येईल त्यातून. पण दुर्दैव आजच्या पिढीचं, आपल्याला नेपोलियन आणि अलेक्झांडर शिकवलं जातं शाळेत, यातच आपण खूप मोठी गफलत करून टाकतो. आपणच आपल्या महापुरुषांना फक्त जयंतीपुरतंच मर्यादित करून टाकलंय. त्यांचे विचार, त्यांची धोरणं, त्यांचा संघर्ष पुन्हा एकदा समजणं आणि अंमलात आणणं गरजेचं होऊन बसलंय. जय शिवराय.